फक्त त्यांना विनंती एवढीच करेन, गोळी मारा तर छातीत मारा, समोर न मारा, पाठीत मारू नका. माझे मी सरप्राईज हेही होणार नाही की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश मस्के हे एक दिवशी फोन करायचे आणि आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना, जयजित सिंगांना सांगायचे की समाजकंटक आणि गुंड आनंद परांजपे यांचा एन्काउंटर करा, आणि आयुक्त असे खुर्चीवरनं उठायचे, येस सर आय विल गेट इट डन. आणि ऍडिशनल सीपी डॉक्टर पंजाबराव उगले असतील, डीसीपी गणेश गावडे असतील, त्याचप्रमाणे झोन 5 डीसीपी अमरसिंग जाधव असतील, यांना ऑर्डर देतील की आनंद परांजपे यांचा एन्काउंटर करा. ती देखील माझी तयारी, मी अजिबात घाबरत नाही, मीही मला आश्चर्य वाटणार नाही, मी घाबरणार नाही. फक्त त्यांना विनंती एवढीच करेन, गोळी मारा तर छातीत मारा, समोर न मारा, पाठीत मारू नका. मी डोळ्यात डोळे घालून आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. मी शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार असलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी सगळ्याला फेस करायला तयार आहे. माझी लढाई या घटनाबाह्य सरकारच्या विरुद्ध चालू राहील, ती संविधानिक पद्धतीने राहील, ती रस्त्यावर उतरून मोर्चा काढून राहील, ती निषेध करून राहील.